ठरलं तर मग मालिकेच्या पुढील आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता कोर्टामध्ये हरितच्या साक्षीने बाजू कशी पलटते आणि अचानक कोर्टामध्ये वेश बदलून आलेली सायली ही साक्ष देऊन मधुभाऊला कसे निर्दोष सुटका करून रविराजला कशी तोंडावर पाडते हे आपणास बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अन्ना साक्षी आणि प्रिया हे तिघेही जण आश्रमातील हरीशला ताब्यात घेऊन दमदाटी करत हरीशला मधुभाऊ विरोधात साक्ष देण्यासाठी भाग पाडतात चाकूचा धाक दाखवून आणि बंटीला ताब्यात घेतल्यानंतर हरीश हा मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देण्यासाठी तयार होतो त्यानंतर हरीशला प्रिया ही रविराजकडे घेऊन येते तेव्हा रविराज समोर भीतीने हरीश मधुभाऊ हे आम्हाला खूप त्रास देत होते आणि ते वाईट प्रवृत्तेचे असल्याचे सांगतो मधुभाऊ यांचे आश्रमातील काळे धंदे होते आणि गेल्या अनेक वर्षापासून ते आम्हाला खूप त्रास देऊन वाईट वागणूक देत होते असे हरीश हा रविराजला सांगतो तेव्हा रविराजचा सा विश्वास पक्का होतो आणि आता कसेही करून मधुभाऊ विरोधात केससाठी लढायचे असा विचार करून आणि निर्धार करून रविराज हा कोर्टात आलेला असतो इकडे आता अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या डॉक्युमेंटचे सर्व डिटेल्स घेऊन हे कोर्टामध्ये येऊ लागतात त्यावेळेस आता अर्जुनने सायलीला कोर्टात येण्यासाठी मनाई केलेली असते पण आता काहीही करून मधुभाऊंना बघायचे आणि कोर्टात कोणता निर्णय होतो हे आता ऐकायचेच असा विचार करून सायली ही कुसुमताईच्या मदतीने वेज बदलून कोर्टामध्ये येऊ लागते इकडे रविराज हा राकेश नागराज आणि प्रिया सोबत कोर्टात आलेला असतो तेव्हा रविराजला समोर बघताच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधुभाऊच्या विरोधात दुसरा तिसरा कोणताच वकील नसून रविराज हे आपल्या विरोधात केस लढत असल्याचे आता अर्जुन समोर येते अर्जुन रविराजला म्हणतो की सिनियर तू एका खोट्यासाठी आज ही केस लढत आहे पण मधुभाऊची या केसमध्ये काही संबंध नाही आणि त्यासाठी मी ही केस लढण्यासाठी तयार झालो आहे असे अर्जुन हा सिनियरला सांगतो आणि म्हणतो की सिनियर सुद्धा तुझ्याच मी तयार झालेलो आहे पण एका सत्यासाठी मी ही केस लढत आहे पण तू ह्या तन्वीच्या सांगण्यावरून ही केस लढत आहे पण हे सर्व खोट्याच्या बाजूचे आहे तर सिनियर म्हणतो की कोण खरं आणि कोण खोटं हे आता कोर्टातच आपण एकमेकांसमोर सिद्ध करूयात तेव्हा अर्जुनसुद्धा आता रविराज विरोधात लढण्यासाठी तयार झालेला असतो त्यानंतर आता रविराज मधुभाऊ समोर येतो आणि मधुभाऊला प्रश्न विचारू लागतो रविराज म्हणतो की आज कोर्टामध्ये एका सत्याचा न्याय होणार आहे आणि मला असे समजले की तुमचे आश्रमात गेल्या वीस वर्षापासून काळे धंदे चालू होते तुम्ही तेथे लोकांना त्रास देत होते तेव्हा मधुभाऊ म्हणतात की तुम्ही हे काय बोलताय वीस वर्षापासून मी हा आश्रम चालवत आहे आणि लहान अनाथ मुलांवरती चांगले संस्कार करून त्यांना आश्रमात आश्रय देत आहे तेव्हा माझे हे काम तुम्हाला वाईट वाटते का तेव्हा मधुभाऊ म्हणतात की आश्रमाच्या नावाखाली तुम्ही काळे धंदे करतायत आणि याचा माक्ष माझ्याकडे साक्षीदार आणि पुरावे सुद्धा आहेत त्यानंतर लगेचच रविराज हा हरीशला साक्ष देण्यासाठी बोलावतो तेव्हा आता एका देव माणसाच्या विरोधात आपल्याला साक्ष देण्याची भाग पडत आहे हे आता हरीशच्या लक्षात आलेले असते मात्र हरीशच्या नाविला झालेला असतो आणि भीतीने हरीश हा मधुभाऊ विरोधात साक्ष देऊ लागतो हरीश म्हणतो की मधुभाऊ हे खोट्या प्रवृत्तीचे वाईट माणूस आहे आश्रमात त्यांचे खरोखर काळे धंदे आहेत ते ऐकून मधुभाऊच्या पायाखालची आणि सायलीच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकलेली असते आणि त्यानंतर प्रिया ही साक्ष देण्यासाठी येते प्रिया म्हणते की मी स्वतः माझ्या डोळ्याने विलाद खून करताना या मधुभाऊंना बघितलंय तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वी तुम्ही खोटं बोलताय कारण तुम्ही कायम अर्धवट बघताय असेच एकदा तुम्ही मला खूप मोठ्या गैरसमजुतीमुळे अर्धवट व्हिडिओ दाखवून आमच्या घरी आमच्या घरच्यांना सुद्धा फसवले होते आणि अर्जुन तो व्हिडिओ आता कोर्टासमोर आणतो त्यामध्ये आता सायलीने चक्कर आलेल्या त्या व्यक्तीला आधार देऊन गळ्यात हात टाकत त्याला बाजूला आणलेले असते मात्र प्रियाने त्याचा व्हिडिओ काढून सायली ही त्या व्यक्तीबरोबर तिचे प्रेमाचे संबंध आहेत असे त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले असते पण त्या व्हिडिओ पाठीमागील सत्य आता अर्जुन कोर्टाला समजून सांगतो अर्जुन म्हणतो की तन्वीने त्यावेळेस अर्धवट बघितले होते आणि आताही अर्धवटच बघितले खरं तर विलास आश्रमात आला होता त्याचे मधुभाऊंकडे काहीतरी कामही होते पण त्याच वेळेस कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने विलासवर गोळी चालवली आणि मधुभाऊ त्यावेळेस विलासच्या शेजारी असल्यामुळे मधुभाऊनेच गोळी चालवली असा गैरसमज आता तन्वीला झालेला आहे मायलॉट्स त्यानंतर रविराज उठून उभारात म्हणतो की मायलॉट जर आपण स्वतःच्या डोळ्याने समोर एखाद्याने गोळी चालवली आणि ते बघितलं तर त्यावरून आपल्या डोळ्याला कसे खोटे समजायचे आणि आत्ताच हरीश या व्यक्तीने आता आपल्या समोर साक्ष दिली आहे तो गेल्या वीस वर्षापासून आश्रमात राहत आहे तेव्हा आता त्याची साक्ष खूप महत्त्वाची आहे आणि मधुभाऊंचे खरंच काळे धंदे होते हे त्याने आता आपल्याला सांगितले आहे त्यावरून मधुभाऊंनीच खून केला असे आता रविराज जजला सांगतो तेव्हा आता अर्जुनला काय बोलावेनी काय नाही सुचत नसते तेव्हा आता पारडे हे रविराजच्या बाजूने फिरलेले असते आणि आता मधुभाऊंना आपण कसे निर्दोष सिद्ध करणार असा विचार आता अर्जुनला पडतो तर आता आपले मधुभाऊ सुटू शकत नाही हे आता सायलीच्या लक्षात येते आणि लगेच सायली उठून उभा राहत म्हणते की थांबा मायलॉट मला मधुभाऊबद्दल थोडेसे तुम्हाला सांगायचे आणि लगेचच सायली ही विटनेस बॉक्समध्ये येते तेव्हा सायली म्हणते की मी वीस वर्षापासून मधुभाऊंना ओळखते वीस वर्षापासून मधुभाऊ हे अनाथ मुलांना आश्रमात आश्रय देऊन त्यांच्यावरती संस्कार करतात आणि हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय अजून त्या आश्रमात असा कोणताही काळा धंदा झालेला नाही आणि मधुभाऊ हे एवढ्या स्वच्छ प्रतिमेचे आहेत की त्यांच्या तोंडातून अजून कधीच वाईट शब्दही बाहेर पडलेला नाही आत्तापर्यंत त्यांनी खूप साऱ्या मुलांवरती संस्कार करून त्यांना घडवलेत तेव्हा आता म्हातारपाणी त्यांच्या वाट्याला अशी शिक्षा का सायली म्हणते की या हरीशने मधुभाऊ विरोधात साक्ष तर दिली पण मी सुद्धा या हरीशला ओळखते या हरीशच्या भाषाला मधुभाऊंनी लहानाचे मोठे केले त्याला आश्रय दिले तेव्हा एवढे महान कार्य सुद्धा त्याने मधुभाऊ विरोधात कशी साक्षी दिली हेच मला काही कळत नाही तेवढ्यात ते आश्रमातील लहान मुले म्हणतात की सायली ताई एकदम बरोबर बोलतात आमचे मधुभाऊ आम्हाला खूप जीव लावतात तेव्हा आता जज त्या दोन मुलांची साक्षही घेतात त्यानंतर काका आणि काकू साक्ष देण्यासाठी येतात आणि म्हणतात की मधुभाऊ हे स्वच्छ प्रतिमेचे आहेत आम्ही त्यांच्यासोबत आयुष्य काढले तेव्हा त्यांनी कोणताही खून केलेला नसल्याचे आता काका आणि काकूंनी सुद्धा सांगितलेले असते त्यानंतर आता अर्जुन उठून उभा राहत म्हणतो की आत्ताच माय लॉर्ड तीन ते चार साक्षीदारांनी मधुभाऊ हे स्वच्छ प्रतिमेचे असल्याचे आपल्याला आपल्यासमोर सांगितले आहे तेव्हा आश्रमातील जागा मिळवण्यासाठी साक्षीने हा विलातचा खून केला आणि मधुभाऊवरती त्याचा आळ घातला आणि मी हे लवकरच तुम्हाला पुराव्या सगट कोर्टासमोर सिद्ध करून दाखवी तेव्हा आता जैजला सुद्धा अर्जुनचे आणि सायलीचे म्हणणे पटलेले असते तेव्हा आता काका काकू सायली आणि दोन मुलांच्या साक्षीवरून अखेर जज मधुभाऊला जामिनावरती सोडण्याची परवानगी देतात आणि त्या क्षणी अर्जुनने बाजी मारून रविराजला अखेर धूळ चारलेली असते आणि पहिल्यांदा रविराजने खोट्याच्या बाजूने लढत देऊन अर्जुनसमोर रविराजचा खऱ्या अर्थाने पराभव झालेला असतो त्यानंतर आता जज ही पुढची तारीख देतात तर आता मधुभाऊची जामिनावरती सुटका झालेली असते तर आता, आता सायलीने मोठी साक्ष देऊन मधुभाऊच्या वि बाजूने केस फिरवलेली असते आणि शिक्षणात होत्याचे नव्हते केलेले असते तेव्हा आता जामिनावर मधुभाऊ सुटताच आता रविराज काय करणार तर आता साक्ष देणारी ही व्यक्ती म्हणजे नक्की कोण असा प्रश्न आता अर्जुन चैतन्य रविराज नागराज या सर्वांना पडलेला असतो मात्र सायलीने तिच्या डोळ्यावरचा गॉगल मास्क आणि ओढणी काढलेली नसते तेव्हा आता ही कोण व्यक्ती आहे जिने मधुभाऊच्या बाजूने साक्षी फिरवली आहे ते आता अर्जुन कसे शोधून काढणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा